विद्यार्थी मित्रांनो एका गोष्टीसाठी कधीही घाबरू नका ते म्हणजे काय निर्णय घेणे सध्या आता स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामुळं निर्णय घ्या फॉर्म भरून टाका विश्वासानं फॉर्म भरा नक्कीच तुम्ही परीक्षेत यशस्वी होताल आणि मग अभ्यासाला सुरुवात करा पहा आज आपण पाहणार आहोत अठरावं गणिताचं प्रकरण डेसिमल फ्रॅक्शन त्याच्यामधलं एक्सरसाइज एटीन पॉईंट वन नवनीतचं तुमचं पुस्तक उघडा आणि पहा फटाफट फट सगळे प्रश्न त्याचे आणि स्पष्टीकरण फक्त सहा प्रश्न आहेत आणि सहाच मिनिटात आपले होतील इतके सोपे आहेत पहिला काय दिलं आहे थ्री अपॉन फोर इज इगल टू क्वेश्चन मार्क आता किती सोपं आहे थ्री अपॉन फोर ह्याच्यात दोन पद्धती आहेत नंबर एक थ्री अपॉन फोर याला आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन करता येईल का बघा आता डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच काय डिनॉमिनेटर आपल्याला टेन हंड्रेड थाउजंड असं करायचं आहे मग आता इथं आपण जर ट्वेंटी फायव्हनं मल्टिप्लाय केलं तर खाली वर सुद्धा ट्वेंटी फायव्हनं मल्टिप्लाय करावं लागेल मग ट्वेंटी फायव्ह इंटू फोर किती आलं हंड्रेड आणि वर किती आलं सेवंटी फाईव्ह मग आता हे दोन झिरो कॅन्सल आणि पॉईंट इथं येईल ते मग आन्सर किती होईल झिरो पॉईंट सेवन फाईव्ह आणि ऑप्शन नंबर किती आलं थ्री दुसरी मेथड अशी आहे थ्री अपॉन फोर याला डिवाईड जर केलं तर या फोरनं थ्रीला डिवाईड करायचं मग आता भाग काही जात नाही म्हणून झिरोचा भाग दिला आणि इथं मायनस झिरो केलं थ्री आलं इथं पॉईंट दिल्यानंतर इथं झिरो आलं आणि मग फोर सेवन जा ट्वेंटी एट आणि मग इथं टू रिमेनिंग राहिलं इथं डेस डेसिमल आपला पॉईंट असल्यामुळे इथं परत एक झिरो घेता आलं आणि फोर फाईव्ह जा ट्वेंटी आणि मग इथं झिरो आलं असंही उत्तर तेच आलं झिरो पॉईंट सेवन फाईव्ह दोन दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही परीक्षेत वापरा पण जी पद्धत तुम्हाला अचूक आणि कमी वेळेत करता येईल त्याच पद्धतीनं सोडवायचं नेक्स्ट पहा पुन्हा एकदा तोच प्रश्न आला आहे आधीच्यासारखाच आता ह्या मिक्स्ड फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करता येईल का आठ एक आठ आणि एक नऊ नाईन आपऑन एट मग आता या एटला आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागल तर वन हंड्रेड ट्वेंटी फायनं मल्टिप्लाय करावं लागेल मग वरसुद्धा वन हंड्रेड ट्वेंटी फायनं मल्टिप्लाय केलं तर इथं येतंय वन थाउजंड हे झाला डेसिमल फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर आणि वर येईल वन वन टू फाईव्ह आता हे तीन झिरो कॅन्सल जर केले तर तीन पू स्थळानी पॉईंट इकडं सर्कल म्हणजे याचा आन्सर येईल वन पॉईंट वन टू फाईव ऑप्शन नंबर किती रे ऑप्शन नंबर फर्स्ट ही झाली पहिली मेथड दुसरी मेथड या एटनं या नाईनला तुम्ही डिव्हाइड करा तर तुमचं उत्तर हेच येईल ही दुसरी मेथड आता तिसरी मेथड पण सांगतो तुम्हाला बालमित्रांनो इथं वन अपऑन एट आहे तर वन अपॉन एटचं शॉर्ट फॉर्म काय आहे तर झिरो पॉईंट वन टू फायू हे लक्षात ठेवा वन अपॉन टूचं शॉर्ट फॉर्म काय झिरो पॉईंट फायू किंवा फायू झिरो त्याच्यानंतर वन फोर्थचं काय आहे तर झिरो पॉईंट झिरो पॉईंट टू फायू आणि थ्री फोर्थ तर तर काय येईल झिरो पॉईंट सेवन फाईव्ह मग आता ह्याच्यामध्ये वन होल नंबर आहे आणि त्याच्यापुढं वन अपॉन एट आहे मग हे वन अपॉन एट जर काढून टाकलं तर त्याच्यापुढं झिरो पॉईंट वन टू फाईव्ह मग हे आणि हे ॲड जर केलं तर उत्तर येणार ऑप्शन नंबर फस्ट हे लक्षात ठेवा समजलं पुढचा बघा तिसरा प्रश्न काय दिला है? वॉट डेसिमल फ्रॅक्शन डज द शेडेड पोर्शन इन द फॉलोईंग फिगर इंडिकेट आता ही फिगर दिली आहे आणि कोणतं शेडेड पोर्शनचं डेसिमल फ्रॅक्शन इंडिकेट करतं ते सांगायचं फार सोपं आहे मुलांनो आता किती आहेत हे सगळे मिळून मोजायचं इथून सुरू करू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा या सोळापैकी एक दोन तीन चार शेडेड आहेत चार फोर वन जा फोर आणि फोर फोर जा सिक्स्टीन म्हणजे आलं हे वन आपण फोर मग आत्ताच तुम्हाला मागच्या गणितात सांगितलं वन अपॉन फोरचं काय येतं डेसिमल झिरो पॉईंट टू फाईव्ह म्हणून याचा ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट नेक्स्ट काय दिले आता फोर्थ क्वेश्चन सिक्स्टी नाईन सेकंड इक्वल टू हाऊ मेनी मिनिट्स बघा हे सिक्स्टी नाईन काय दिलेले आहेत सेकंड्स दिलेले आहेत तर त्याचं मिनिटामध्ये रूपांतर करून एका मिनिटात किती सेकंद असतात सिक्स्टी सेकंद असतात मग आता सिक्स्टी सेकंड्सने याला डिवाईड जर केलं तर काय होईल तर सगळ्यात सोपं आता याच्यात काय करता येईल आपल्याला तर सिक्स वन जा सिक्स आणि नाही थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आणि इथं काय येईल थ्री थ्री जा नाईन आणि इथं काय येईल सिक्स थ्री टू जा सिक्स आणि इथं झिरो म्हणजे काय आलं हे ट्वेंटी थ्री आपण ट्वेंटी बरोबर आहे बघा आणि मग पुन्हा ह्या ट्वेंटी न ट्वेंटी थ्रीला जर डिवाईड केला तर काय येईल ट्वेंटी वन झा ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमधून ट्वेंटी मायनस केले थ्री उरले पुन्हा पॉईंट दिलं पुन्हा ह्या थ्रीच्या पुढं झिरो घेतल्यामुळं ट्वेंटीनं थर्टीला डिवाईड केलं तर वनचा आपल्याला इथं भाग देता आला आणि इथं आलं थर्टी मायनस ट्वेंटी टेन पुन्हा इथं झिरो घेतल्यामुळं ट्वेंटी फाईव जा हंड्रेड आणि मग आपलं आन्सर काय आलं वन पॉईंट वन फायू म्हणून ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन काय दिलं आहे तर फोर थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाईव्ह मिलीग्राम्स इज इक्वल टू हाऊ मेन्यू डेसी ग्राम्स असं म्हणलेलं आहे एकदम सोपं आहे आता कन्व्हर्जन कसं करायचं आहे हे अगोदर शिकवलेलं आहे तुम्हाला मग आता सुरुवातीला काय असतंय रे आता किलोग्रॅम नंतर काय आहे हेक्टोग्रॅम नंतर काय असतंय डेकाग्रॅम नंतर काय ग्रॅम नंतर डेसी ग्रॅम नंतर सेंटीग्रॅम आणि नंतर, नंतर मिलीग्रॅम तर आता आपल्याला किती दिलेले आहेत फोर थाउजंड थ्री हंड्रेड सेवेंटी फाईव्ह मिलीग्राम हे दिलेलं आहे आणि त्याचं कन्वर्जन कशात करायचं आहे डेसी म्हणजे इथपर्यंत मग आता इकडून इकडं जर यायचं असेल तर डिव्हिजन मग आता इथून इथं यायचं तर मग एक आणि दोन म्हणजे एक मिलीग्राम असेल तर त्याचं डेसी ग्राम किती होईल दोन शून्य द्यावे लागतील म्हणजे एक दोन छेदस्थाने म्हणजे वन अपॉन हंड्रेड मग आता ह्याला सुद्धा आपल्याला कन्वर्जन करायचं तर हंड्रेड नच डिवाइड करावं लागेल मग हे झिरो कॅन्सल हे झिरो कॅन्सल आणि दोन पॉईंट इकडे येईल म्हणजे ह्याचं उत्तर येईल फोर थ्री पॉईंट सेवन फायू डेसी ग्रॅम म्हणून ऑप्शन नंबर किती याच ऑप्शन नंबर वन सगळ्यांना समजलं हे समजलं म्हणजे हे परीक्षेत येणार नाही बरं का बालमित्रांनो ह्याच्यासारखे कोणतेही आले तर तुम्हाला यायला पाहिजे नेक्स्ट नेक्स्ट सिक्स्थ क्वेश्चन पहा काय दिलं आहे टू हंड्रेड फोर्टी नाईन सेंटीमीटर्स इज इक्वल टू हाऊ मेनी डेका मीटर्स आता तुम्हाला मीटर करायचं आहे कन्वर्ट बघा काय येईल पहिल्यांदा काय असतंय किलोमीटर नंतर काय असतं रे हेक्टोमीटर डेकामीटर पुन्हा मीटर पुन्हा मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर आपल्याला काय दिलं आहे सेंटीमीटर आपल्याला दिलं आहे हे आणि सेंटीमीटरचं रूपांतर डेकामीटरमध्ये करायचं म्हणजे इकडून इथपर्यंत म्हणजे एक दोन किती आहे एक दोन तीन झिरो म्हणजे इथं काय एक सेंटीमीटर जर असेल तर त्याचं व्हॅल्यू किती होईल डेकामीटरची वन अपॉन वन थाउजंड मग आता यालासुद्धा वन थाउजंडनं डिवाईड करा एक दोन तीन झिरो कॅन्सल पॉईंट एक दोन तीन इकडे येईल म्हणजे उत्तर इल्याचं झिरो पॉईंट टू फोर नाईन हे त्याचं सोल्युशन आणि ऑप्शन नंबर किती येईल टू समजलं म्हणजे ट्रिक वापरल्यामुळं तुमचं उत्तर अचूक आहे अरे माझं उत्तर चुकलं का माझं उत्तर बरोबर आलो का असा मनामध्ये प्रश्न राहात नाही हे तुम्ही पाठांतर करा इकडून इकडं जायचं गुणिले तिकडून इकडे यायचं भागिले हे जर लक्षात आलं सगळे प्रश्न तुमचे अचूक येतील आणि विश्वासानं तुम्हाला लक्षातील पेपर दिल्यानंतर की तुम्हाला किती मार्क कळतील पडतील समजलं म्हणून छान अभ्यास करा सराव करा पाठांतर करा आता हा भाग एक्सरसाइज एटीन पॉईंट वन शिकवायच्या अगोदर तुम्ही स्वतः अगोदर सोडवला होता अगदी तसंच मग एटीन पॉईंट टू शिकवायच्या अगोदर तुम्ही स्वतः अगोदर सोडवा आणि सोडवल्यानंतर पुन्हा मार्गदर्शन घ्या उघडावंही आणि सोडवा आणि सांगा स्पष्टीकरण